आठ तासाची ड्युटी करून त्यांनी काम करता करता शिकावं आणि फार्मसी असिस्टंट जे टेक्निशियन जे आहे त्यांनी फार्मसीमध्ये ऍक्च्युअल काम करून शिकावं असं त्याच्यामध्ये आम्ही मेथोडॉलॉजी ठरवली आहे. कोर्सेसच्या विषयी डॉक्टर रवी वानखेडे तुम्हाला विशेष रूपाने सांगू शकतील आणि या कोर्सेसला आम्हाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर मंडळीसुद्धा इथे उपस्थित आहेत, बंधाळ सर इथे उपस्थित आहेत, डॉक्टर उपळकर सर आणि मॅडम यांचं जे मेडिकल फील्डमध्ये मोठं नाव आहे आणि त्यांच्या मदतीने या सगळ्या मुलांना ट्रेन करावं आणि लगेच कामाला द्यावं कारण की पुढच्या काळामध्ये हीच गरज आहे की जे मुलं आहेत त्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे, ज्यांना अन्य शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही पण त्यांना काम करण्यात इंटरेस्ट आहे त्यांना काहीतरी अव्हेन्यू उपलब्ध व्हावे हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर मंडळींचं योगदान आणि प्लस फार्मसी टेक्निशियनचा जो कोर्स आहे तर त्याच्यामुळे FDA तर्फे डॉक्टर बंधाळ सर इथे आमच्यासोबत उपस्थित आहेत तर त्यांची पण मदत या सगळ्या गोष्टींना होणार आहे. तर मी डॉक्टर रवी वानखेडेंना अशी विनंती करतो की त्यांनी थोडं टेक्निकली हे कोर्स काय आहे ते थोडक्यामध्ये सांगावं आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रवी वानखेडे आहे. हा हे दोन कोर्स डिझाईन करण्याच्या मागे एक मोठा उद्देश हा की मागच्या 4 वर्षापासून मी नागपुरात मेंदूचे आजार त्यांना त्यांच्यासोबत डील करतो आणि त्याच्याशिवाय स्पाइन प्रॉब्लेम जे मानकांचे आहेत त्यांच्यासोबत डील करतो पण त्यांना जे ग्रासरूट लेवलवर केअर पाहिजे म्हणजे आम्ही तर उपचार करून निघून जातो पण 24 तास त्यांना जी केअर हवी असते ती केअर स्पेसिफिकली कशी हवी ते इथे नॉलेज खूप कमी आहे आणि ते स्किल खूप कमी आहे. तर ती स्किल डेव्हलप करायला म्हणून रिहॅबिलिटेशन टाइम त्यात बेसिकली पेशंटला कसं ट्रान्सफर करायचं, पेशंटला औषधं कशी द्यायची, अशा पेशंटसोबत बोलायचं कसं, खूप वेळेला त्यांची भाषा वाचापट केलेली असते म्हणजे बोलायचा प्रयत्न करतात पण त्यांना कसं समजायचं आणि त्यांना कसं समजवून द्यायचं या सगळ्या गोष्टीची टेक्निक त्यांना शिकवल्या जाणार आहे. याच्याशिवाय फार्मसी टेकमध्ये आपण त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळतो आणि त्या सरकारी नोकऱ्या निघत नाहीत लवकर लवकर त्याच्यामुळे बरेच दिवस ते तसेच असतात तर त्या लोकांना लगेच काहीतरी काम मिळालं कारण की त्यांनी ऑलरेडी एक मेडिसिनचं नॉलेज घेतलेलं आहे, आपल्या रोगांचं नॉलेज घेतलेलं आहे आमच्या कोर्समध्ये तर त्याच्यासाठी हे दोन कोर्स मला महत्त्वाचे वाटले. तर मग आम्ही आणि म्हणजे सरांची वायोदा नावाची संस्था आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मिळून आम्ही याचं रेकग्निशन काय असावं कोणीतरी याला रेकग्नाइज केलं पाहिजे म्हणून नागपूर विद्यापीठाचा जो लाईफ लॉंग लर्निंग अँड एज्युकेशन एक्सटेन्शन असा एक विभाग आहे आणि तो विभाग असे छोटे छोटे जे कोर्सेस असतात त्या कोर्सेसला मान्यता देत असतो तर त्यांना आम्ही कोर्स सबमिट केला, त्यांनी त्याला पूर्ण तपासला आणि त्यांच्या सगळ्या प्रोसेसनुसार त्यांनी त्याची गरज पाहून त्याची आमच्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर तपासून त्यांनी आम्हाला मान्यता दिली त्याच्यामुळे आता त्यांच्या मान्यतेने या दोन कोर्सेसच्या पहिल्या बॅचेस त्यांनी 25-25 बॅच ठेवायला मान्यता दिलेली आहे त्या आम्ही सुरू करणार आहोत. त्या कोर्सेसची फी आम्ही 10,000 रुपये ठेवलेली आहे कारण की या कोर्सेसमध्ये जे शिकणारे मुलं आहेत त्यांना लगेच जॉब पण मिळू शकतील, आमच्या मार्फत पण मिळू शकतील म्हणजे आम्ही पण तसे प्रयत्न करणार आहोत पण त्यांना लगेच रोजगार उपलब्ध आहे. तर असा रोजगारक्षम कोर्स आहे, 6 महिन्याचा हा कोर्स असणार आहे, 6 महिने ड्युरेशनचा आणि त्याला आम्ही काम करता करता म्हणजे अनुभव घेता घेता शिकवणं अशी त्याच्यातली मेथोडॉलॉजी ठरवली आहे कारण की त्याच्यामध्ये त्याला